शो मध्ये आपले स्वागत आहे. नवीनतम विकासामध्ये Abercrombie आणि फिचचे माजी सीईओ माइक जेफ्रीस पुरुष मॉडेलचे लैंगिक शोषण करण्यासाठी ट्विस्टेड योजना चालवल्याबद्दल त्याच्या जोडीदारासह अटक करण्यात आली आहे. फिचच्या म्हणण्यानुसार जेफ्रीसने जवळजवळ एक दशकापर्यंत त्याच्या स्वतःच्या लैंगिक सुखासाठी आपली शक्ती संपत्ती आणि प्रभाव अनेक पुरुषांच्या रहदारीसाठी वापरला. जेफ्रीस 79 आणि त्याचा 61 वर्षी साथीदार मॅथ्यू स्मिथ 2008 ते 2015 या कालावधीत जगभरातील आजारी सेक्स पार्टीसाठी त्यांच्या पीडितांना भरती करण्यासाठी आणि आमिष दाखवण्यासाठी 71 वर्षी जेम्स जेकबसन या मध्यम पुरुषाचा वापर केल्याचा आरोप आहे. आरोपपत्रात आरोप आहे की या तिघांनी वळण घेतलेल्या लैंगिक तस्करी आणि वेश्याव्यवसायाच्या रिंगचा भाग म्हणून डझनहून अधिक तरुण महत्वाकांक्षी पुरुष मॉडेल्सचा शिकार केला आणि भयंकर अत्याचार केला. या विकसनशील कथेवर अधिक अद्यतनांसाठी संपर्कात रहा.